तळाशीत स्वतःच्याच मुलाने बापावर केला कोयत्याने हल्ला. राधानगरी तालुक्यातील तळाशी या गावामध्ये स्वतःच्या मुलानेच बापावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नातीला संडासवरची गोळी का दिली नाही म्हणून वडिलांनी मुलग्याला विचारणा केली असता मुलगा सुनील साताप्पा चव्हाण वय वर्ष 30 याने वडील साताप्पा पिराजी चव्हाण वय वर्ष 65 राहणार तळाशी यांच्यावर कोयत्याने वार केल्याने ते गंभीर प्रमाणात जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली असून त्यांना कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुनील साताप्पा चव्हाण यांना दुर्वा नावाची 1 7 वर्षाची मुलगी आहे. तिला सतत 2 ते 3 दिवसापासून संडासची लागण झाली होती. आज दुपारी वडिलांनी नातीला संडासवरची गोळी का दिली नाहीस अशी विचारणा केली असता मुलाने दारूच्या नशेत कोयत्याने वडिलांच्या डोक्यावर सपासप वार केले आहेत. त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने रक्तस्राव होत आहे, त्यामुळे त्यांना कोल्हापुरातील सिप्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK News चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.